बहना का मुझे साथ बड़ा ही प्यारा है उसके आगे छोटा ये जग सारा है बांगड्या आहे लिखिदा बांगड्या माहेरचा जिनस आला तस तुम्ही दोघ गोड गोडच बोलता एकमेकाला त्यामुळे म्हणायची गरज नाही गोड बोला कुणासाठी चाललाय बेत कोणता स्पेशल येणार आहे आमची मेहुणी सरांसाठी चाललंय सगळं किती वर्षानंतर माहिती का भैयाचं लग्न होत ना त्यावेळेस आले हे नाही भैयाचं लग्न होऊन आता किती वर्ष झालं 2013 ला झालंय त्याच्यावर आता एकदम गावरान मटण साधे सिंपल पद्धतीने बनवणार आहे आज हा त्याच्या पुढचा राईट कसं बघितलं त्याची एक्साइटमेंट अरे नको गाडी इकडे रे अरे देवा देऊ दे किती बरे तरी अरे श्री कुठ कुठं चक्कर मारा गेले तर लाड बघा लाड बघा लगेच चक्कर पण फोनवर बोला ना गेले मला तर कुठे बोलत होता हळू उतर इकडे गटर आहे श्री कोण आले रे कोणाची मामा इथं होय श्री तुझे नाहीत मामा तू मामाला फोनवर बोलला नाहीत ना हो तुझा मामा होय काय 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 होय खाली बघून या खाली बघून या ए कोण आहे रे कोण आहे तुझे नाहीत मामा आमच्या इथे मजा बाबा एका पोराची नाही नाही आता या नंतर 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 ए श्री मामा लिहू दे ना थकलेत ना बाळा नाही थकायचं काय हो तिकडेच पाणी दे तिकडे दे मी तर खातो आता स्वीट झालंय भाऊ तर पहिल्यापासून म्हणते त्या मार्केटला मामा काय म्हणाले श्री मी काय विचारतोय तुला गुड बॉय आपल्या टार्गेटला मी पुढे ठेवतो ऐका तुझं टार्गेट मग कसा पुढं गुड बॉय लागतो काय हो काय मिळत नाही त्याला भाऊ कुठे बी असलं बाळा टार्गेट नागपूरला गेल्या ना भाऊ म्हणायचे लय खराब झालाय भया म्हणून घरी
बांधून घातलं तर बाबा बसायचं नाही. साखर किती टाकले माहितीये का? लक्षच नाही. आता कसला झाला मिस्टर परफेक्शनिस्ट आहे आणि मला ना पहिला बसून. अरे मग मला खाऊ दे पिऊ दे की जरा. शर्टचा कलर भारी घेतला. काल तुम्ही काय म्हणाल तो लय ग्लो आला चेहऱ्यावर म्हणून आहे ना. आता आता सांगा. आता जास्त ग्लो आला. मला काय म्हणत होते आणि विशेष म्हणजे दोघांच्या चेहऱ्यावर ग्लो आला. लय भारी वाटलं मला. म्हणजे जवळपास 2013 भैयाच्या लग्नाला आलत असतो राईट पॉइंटला. पण इकडं वळायचं का आणखी थोडं पुढे जायचं हीच कळलं. एक कॉल केला कोणाचे तुझे. अरे कुठे चालले श्री. होय मामा म्हणजे फिरायला गेले बघा. आता काय मजाच आहे. बाळा काय घेऊ नका. मामा पण नाही घेत तर मोठा झालो की मग मी मामाला दे. मामा मस्ता काय म्हणाव. स्टील बॉडी आहे म्हणाव. स्टील बॉडी बघा. खास आज स्पेशल मेनू आहे त्यामुळे आईनं बघा काय केलंय. काय आहे म्हणजे हे काय केलंय तू. भाजलंय का. हे का बघा. हे खोबरं भाजलंय आणि हे उकळामध्ये वाटलंय आईनं. बघा कशी चव उतरलेला. टीव्ही बघायला. आणि बघा इथं काय चालू आहे. भाकरी केल्या तरी पण चपात्या खात्यात का नाही की म्हणून आहे ना. बंधू खात्यात का नाही म्हणून आज डबल बनवायला लागली बर का. आहे ती खाणार इथं पण आपल्याकडं हे असावं ना प्रिप्लॅन. हा म्हणजे बहिणीचं मन आहे बाबा ही नाही खाल्लं तर ती तर खायला असं म्हणते. मग तसं म्हणणार नाही ते कधीच म्हणणार नाही. हायती खाऊन बसते पण ते समोर दोन्ही असल्यास बहिणीचं मन बघा किती हे असते. भाऊ न पटलं तिचं मत. वाकडायला पाहुण्यासाठी असावं सगळेच आपल्यात है ना. मी ह्या वर्षात किती वेळ आले. या वर्षी बराच दिवस इथं राहिले. चांगलं वाटलं का सगळ्या इथल्या गावातली सुद्धा मला चांगलं वाटलं. काय म्हणतात लोक गावात. अधिक मुलगा आहे गाऊ कोल्हापूरला आहे सारखी. कॉलेजला असताना पण कसं संध्याकाळी यायचं आणि सकाळी लवकर जायचं. कधी मार्केटमध्ये फिरलो बी नाही गेलो बी नाही. हा शिक्षण बारीकपणी दूध द्यायला वगैरे हॉटेलला जायचं की. पण जसं काय 10वी झाली ना तसं नाहीच की. कुणाच्याच नाही. कधी हॉटेलमध्ये चहा सुद्धा पिला नाही की नाही भाऊ. आईची स्माईल बघा किती छान आहे. आमच्या सगळे जण म्हणतात आईची लय छान आहे स्माईल आहे की रे. नाही आता ते काय पर्याय नाही ना. दुखतंय म्हणल्यानंतर. वर्षाच्या वडील तर असंच बसतात की नाही. हो ना. आपल्याकडचे म्हणजे इकडं माझ्या सासरी प्रथा आहे की मुलीच्या इकडे नाही का म्हणजे जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींना तुझ्या सासूला जावेला सुडे घेऊन जायचे असतात. आणि इकडच्या प्रथेप्रमाणे भया घेऊन आल्या. आमच्या इथं तिथल्या तिथे सुवासिनीला देतात पण आई सांगते का काय आई आहे. बांगड्या आहेत लिखी द्या. बांगड्या हो अजून हे चुडे. माहेरचा जिन्नस आला योगा. चुडे चुडे बांगड्या इकडे देत असत्या ते चुडे लिखीवाला.
लिकीवर लिकीचीच लय मय आहे इकडे लोकांना. तिळगुळ हा लुटाया करंडी होय बाबा बाबा करंडी ती पण पित तांब्याची आहे ना. वा 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 छान आहे छान आहे. अंडे पण कामात कामात आल्याकडे पुढे आपुलकी राहती पण याच्या नाही आले गेले नाही ना आल्यावर आली वाटते आल्या अजून असून आली. लिकीची एवढी काम आहे ती बरं प्रत्येकाला आईचं आईचं मधी योग आता वरच्या आता वरच्या जी आई तिथं तर म्हणत असल माझं लिकरू आलं नाही आणि म्हणत नाही तिने संक्रांत ला नवऱ्याच्याच घरी पण एवढा आहे की मुलीची जरा जास्त आठवली जास्त मया करते इकडे जरा काळजी आई बाप हाय तर लेकीच पुन्हा का भाऊ पुसले इमानदारीने तर पुसले माझा भाऊ तर लय भारी आहे. काय काय आणलं तू अरे एक तर घ्यायचं की दोन 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 त्या गोळ्या मला मग मारत्यातल्या बंदुकीतल्या आता सॉफ्ट टार्गेट कुठला पप्पा कलर बी लाई डाऊन झालाय. आता तू डाव कर किसरी कृतयुक्त हिबाळणे तर स्वयंपाक पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर आता कांदा लिंबू चिरून देते मी बहु वाढ ऐकतो मी बस सर बाजरीचे केल्या चपाती बी आहे काय वाटते भात हाय की भात पण जेवण वगैरे आटोपले सगळ्यांचे. तुम्ही म्हणाल की सुमित कसं काय दिसत नाही तर ते वाढीला गेलेले आहेत त्यामुळे आणि आता हे सगळं आवरते मी झाडून वगैरे म्हणजे खरकट मोडणे हा जो प्रकार आहे तो करते आणि इथं अंतरुणं पण घालायचे आहेत. सो त्यासाठी पटकन हे स्वच्छ झाडून घेते आणि त्यानंतर मग पुढे भांडे वगैरे घासायचे आहेतच. तर इथले जे काही भांडे आहेत ते बाहेर नेऊन ठेवते कारण की आई मी मिळून दोघीजणी पटकन ते आटोपून घेतोत. सकाळी खूप जास्त लोड होतो आणि आज तर नॉनव्हेजची भांडी आहेत आणि बघा गप्पा मारत मारत चुटकीसरशी कामं होतात त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे कारण की एकटीने कुठलंही काम करताना खूप वेळ जातो आणि बोलत बोलत लवकर होतं. जवळपास रात्रीच्या 12 पर्यंत मामाचा आणि भाच्याचा धिंगाणा सुरू होता. सोबत भाऊ पण होते आणि शेवटी झोपायला तो भैयाजवळच झोपलाय त्याच्या कुशीत पाहू शकताय. दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं म्हणून बसलाय भैया. आता 7 वाजत आलेत आणि श्री मग अशी रडत होता हिजवळ शेतात गेले त्यावेळेस की गेले का मामा म्हणून का नाही लय समजून समजून त्याला झोपी घातले आता आणि आंघोळ बहीण भावाचं प्रेम बघा कुठंच नाही एवढ्या वर्षात कुठे गरीबाच्या घरी आले बाबा मोठे माझे तसं कम्पेअर करणार पाया पडतात का
वर्ष आता यावेळेस सर तुझ्यापेक्षा चांगले दिसायला लागले. त्याला खायचं सोडून सांग सगळं. कनार श्री कस का उठलास तू लवकर मामा आले म्हणून? हा झाली का नाही झोप? डोळे अग बाई बघा लाडाच. श्री कुठ? ढोराला याला उशीर व्हायलाय म्हणून. नाही हे नाही म्हणले आणि हे माझ्या आवडीचा ड्रेस आहे सरांसाठी पहिल्यांदा झालेले. तुम्ही कधी आणलं मला सांगितलं? लय जबरदस्ती विचार की तस. तुम्ही दोघं गोड गोडच बोलता एकमेकाला त्यामुळे म्हणायची गरज नाही. गोड बोला तू नाराज नको मग. हॅपी हॅपी पाहिजे. पाया पड मामाच्या. ठेवते होर बसून जातोस का? लय पोते आहेत, चार पोते आहेत मामासोबत. कसा दिसतो ड्रेस? एक नंबर. आता लय गडबडीत आहे. गावळ गावळ तू पळू नको. श्री नको बाळा. ए त्यांना लय काम आहे पुढे. प्लीज उतर आपण जाऊ उद्या. रडू नको. चल जाऊ दे. कस बाहेर नेते तुला पाहिजे. नवीन आले म्हण लय भारी. पोते घेऊन पुन्हा चुकलं ते उगविनाकर म्हणलं. तू जा पोचलेस फोन कर. हो हळू जा बघ. गाडी पळवू नको उशीर झालाय म्हणून. आणि उशीर झालाय म्हणून गाडी पळवू नको. शिस्तीत जा.